चैत तिथी वृद्धी तिथी आपला झालाय, चंद्र नक्षत्र चरण समाप्ती हा एक विशेष भाग त्यांनी बहुतेक या वर्षी की मागच्या वर्षीच सुरू केलेला आहे, की ज्याच्यामुळे काय व्हायचं की चंद्राचं आपण स्पष्ट चंद्र काढल्यानंतर पुन्हा एक गणित करावं लागायचं. त्यात चार चरण येतात, कारण की चंद्र नक्षत्र आपल्याला माहितीये 13° 20' 1 नक्षत्र, त्याच्यात चार चरण, मग तो आपल्याला गणिताद्वारे काढावे लागायचे. ते आता या पंचांगात त्यांनी दिलेलं आहे आणि ते एक वेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल आपल्याला. त्याशिवाय या पानावर म्हणजे पहिल्याच पानावर आपल्याला वर्षातील सर्व दिनांक, महत्वाचे शुभ दिवस हे दिलेले असतात. तर एकंदरीत वर्षाचा जर आपल्याला काही कार्यक्रम करायचा असेल तर हे पान अत्यंत उपयुक्त ठरतं. प्रमुख सण, पंचांगाची सुरुवात ही नेहमी गुढीपाडव्यापासून होते, तर गुढीपाडव्यापासून पंचांगाची सुरुवात आहे आणि वर्षातील संपूर्ण सण इथे दिलेले आहेत. तर ग्रहशी चक्र हा ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्वाचा विषय आहे. काल तुमच्यापैकी कोणीतरी विचारलंही होतं, या ग्रहशील चक्रामध्ये आपल्याला सर्व ग्रहांची माहिती मिळते. आता महत्वाचे ग्रह कोणते? सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू, जे छेदनबिंदू आहे पण ज्यांना आपण ग्रह म्हणून मानतो. तर यांच्या प्रत्येक ग्रहाची एक स्वतःची स्वतंत्र खूण आहे. सर्वप्रथम पहिल्या कॉलम मध्ये त्या ग्रहाची खूण दिलेली असते. त्यानंतर सूर्याची ही आंतरराष्ट्रीय खूण, म्हणजे जगात तुम्ही कुठेही गेला तर सूर्य जर व्यक्त करायचा असेल, लँग्वेज त्यांची असेल, सण असेल किंवा व्हॉट एव्हर, पण खूण जी असते ती आंतरराष्ट्रीय खूण हीच असेल. त्याच्यानंतर सूर्याचं स्वतःची रास कोणती? तर सिंह. उच्च कुठे होतो? मेषेत होतो. किती अंशावर होतो? 10° होतो. नीच कुठे होतो? तुलेत होतो. किती अंशावर होईल? 10° होईल. सूर्याला एकच रास आहे म्हणून 30 त्याची स्वरास आणि 30 त्याची मूळ त्रिकोण रास. आता एक पाद दृष्टी सूर्याला 3 आणि 10, किंवा प्रत्येकाला ती 3 आणि 10 असते. एक पाद दृष्टी ही अत्यंत शुभ मानल्या जाते, कारण की तृतीय दृष्टी म्हणजे ग्रह मूळ ग्रह आला लाभात, तर एक पाद दृष्टी ही शुभ मानल्या जाते. द्विपाद दृष्टी 5 आणि 9 असते, ती देखील शुभ मानल्या जाते. त्रिपाद दृष्टी 4 आणि 8 ते अशुभ मानल्या जाते. संपूर्ण दृष्टी शुभ किंवा अशुभ असते, ते ग्रहांवर अवलंबून असतं. शुभ ग्रहांची दृष्टी शुभ, अशुभ ग्रहांची अशुभ. एक शुभ असेल एक अशुभ असेल तर अशा वेळी सहसा अशुभ ग्रह जास्त बलवान ठरतो, या पद्धतीने त्याची दृष्टी पडते. सूर्याचं तत्व तेज, सूर्य पूर्व दिशेला बली असतो. स्थानबळ दशम दिशेला सूर्याचं असतं, काळबळ मध्यान्ह. कारण की आपल्याला माहितीये सूर्य जेव्हा डोक्यावर असतो दुपारी 12 वाजता तेव्हा त्याला काळबळ मिळतं. षडबळ हा जो प्रकार आहे तो पंचांगात अगदी म्हणजे एका पानावरच्या अर्ध्या पार्ट मध्ये देऊन दिलेला आहे त्यांनी. आपण षडबल म्हटल्यावर स्वतंत्र अभ्यास करतो, तर इथे आपल्याला षडबल 1 मिनिटात बघायला मिळतात. आता आपण सूर्याचा विचार केला, दिशाबल पूर्व, स्थानबळ दशम स्थान. दशम स्थानात म्हणजे साधारण 12 वाजेची जी दुपारची वेळ येते त्यावेळी सूर्य दशमात असतो. काळबळ मध्यान्ह, वातादी दोष, पित्त दोष, लिंग पुरुष. आता सूर्याचे मित्र कोण? चंद्र, मंगळ आणि गुरु. सूर्य म्हणजे राजा, मंगळ म्हणजे सेनापती आणि गुरु म्हणजे राजगुरु. चंद्र म्हणजे त्याला प्रधान म्हणू शकतो आपण. समग्रह कोणते? तर बुध. आणि शत्रुग्रह शनी, राहू, शुक्र. अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे पूर्ण तुम्ही जर अभ्यास करायचा असेल तर या सबस्क्राइब केलेलं नसेल सूर्याची संपूर्ण माहिती पंचांगातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल.
बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्यापैकी ज्योतिषशास्त्रावर माझी सहा पुस्तकं आपण हे आता शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. चंद्र ही आंतरराष्ट्रीय खूण आहे. चंद्राची स्वरास येते कर्क, उच्च क्षेत्र येतं वृषभ. तीन अंशावर चंद्र उच्च होतो सर्वात जास्त, म्हणजे 30 अंशात वृषभ एक तो उच्चीचा असतो, मात्र ज्यावेळी 3 अंशावर असतो तेव्हा तो सर्वोच्च होतो. वृश्चिकेत तो नीचीचा होतो, 3 अंशावर सगळ्यात जास्त नीच होतो. त्याची मूळ त्रिकोण रास वृषभ आहे. 1-5 दृष्टी प्रत्येकच ग्रहाची 3 आणि 10 असते. 2-5 प्रत्येकाची 5-9 असते. 3-5 4-8 असते. आणि संपूर्ण दृष्टी म्हणजे सप्तम दृष्टी. आता काय होतं ना की आपण जेव्हा दृष्टी अभ्यास करतो ज्योतिष शास्त्रात तेव्हा आपण प्रत्येक ग्रहाची फक्त सप्तम दृष्टी विचार करतो. मात्र ग्रहांना ह्या दृष्टी देखील असतात, त्याचं पर्सेंट कमी असतं. म्हणजे 25%, 50%, 75% आणि संपूर्ण दृष्टी. आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण संपूर्ण दृष्टी अभ्यास करतो आणि म्हणून फक्त सप्तम दृष्टी पाहतो. मंगळाची 4-7-8 पाहतो, शनीची 3-7-10 पाहतो, गुरुची 5-7-9 पाहतो. या सगळ्या संपूर्ण दृष्टी झाल्या. परंतु त्यांना 1-5 दृष्टी असते, 2-5 असते, 3-5 असते, यांचं फक्त प्रमाण कमी असतं. आता गणित साधं उदाहरण सांगायचं ना की आपण इथे बसलोय, समोर सायकल आहे, आपण कुलूप नाही लावलं, आपली पूर्ण दृष्टी त्याच्यावर आहे, कोणी ती सायकल पळवण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण त्यांना माहिती असेल समोर मालक बसलेला आहे. आपली थोडी तिरपी दृष्टी आहे, 1-5 दृष्टी, थोडं तिरप आहे, आपण इकडे तिकडे पाहतोय. चोर हुशार असेल तर पटकन चान्स घेईल, ती सायकल घेऊन गायब होऊन जाईल. कारण 1-5 दृष्टीचा प्रभाव थोडा कमी होतो पर्सेंट वाईज, 2-5 अजून कमी होतो. तर हा त्या दृष्टीच्या पर्सेंट वाईज प्रभावाचा परिणाम आहे. त्याच्यानंतर तत्व, चंद्राचं जलतत्व आहे. वायव्य दिशेला तो बली असतो, चतुर्थ स्थानात बली असतो, कारण चतुर्थ स्थान हे आईचं स्थान आहे. चंद्र आईचा कारक आहे म्हणून चतुर्थात चंद्र बली असतो. दशम स्थाने वडिलांचा कारक आहे, तर सूर्यदर्शनात सूर्यदशमात बली असतो. काळबळ, अपरान्न, वातादी दोष, वात आणि कफ, जलतत्वामुळे तसंही वात आणि कफ वाढतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट शास्त्रीय दृष्ट्या कुठेतरी जुळताना आपल्याला दिसते. स्त्रीलिंग चंद्राचं, चंद्राचे मित्र ग्रह रवी आणि बुध, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. मन हे माणसाचं कधी सतत भटकत असतं. मग ठीक आहे, मंगळ माझा मित्र आहे का नाही का, आहे का नाही का, त्यामुळे ते समग्रह त्याला जास्त आहे. चंद्र स्थिर नसतो, मन वढाय वढाय. त्याचा थेट प्रभाव त्या चंद्रावर पडला. त्याला दोनच मित्र आहेत, रवी आणि बुध, कारण त्या तो कुणावरही 100% पटकन विश्वास टाकत नाही. आपली बुद्धी जरी एखाद्यावर 100% विश्वास टाकत असेल तर मन ते टाकायला कधीच तयार नसतं. ते इथे चंद्राच्या बाबतीत घडतं. समग्रह शुक्र आणि शनी आणि शत्रुग्रह बुध आणि राहू अर्थात केतू सुद्धा. हे झालं चंद्र. त्याच्यानंतर मंगळ. मंगळाचं हे आंतरराष्ट्रीय चिन्ह आहे. हे आंतरराष्ट्रीय चिन्ह जर तुम्ही लक्षात ठेवली तर कधी कधी काय होतं की भाषेच्या मर्यादामुळे आपल्याला आपल्याच भाषेत सगळं नॉलेज मिळेल असं नाही. मग आपल्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये शोधत जावं लागतं की ही माहिती इथे मिळत नाहीये, कुठे शोधूया. खास करून आम्ही जेव्हा अष्टक वर्गाचा अभ्यास करतो तेव्हा मराठीत काहीच माहिती मिळत नाही, हिंदीत 10-20% मिळते. मग अजून इतर भाषांमध्ये आपल्याला शोध घेत पुढे जावं लागतं. मग अशा वेळी ही चिन्ह काम करतात, कारण की आपल्याला भाषांचं नॉलेज खूप जास्त असू शकत नाही. आपण शिकून किती जास्त भाषा शिकणार आहे, आणि आपण जास्त भाषा अभ्यास जेव्हा करतो तेव्हा आपली भाषा मूळ जी असते ना तिचेही टोन बदलतात. म्हणून मग ह्या आंतरराष्ट्रीय खुणा तुम्ही लक्षात ठेवा. मंगळाची स्व राशी आहे मेष आणि वृश्चिक. मग याच्यात मूळ त्रिकोण रास कोणती? तर मेष.
का? कारण मंगळ हा देवग्रह आहे आणि म्हणून त्याला पहिली रास जास्त प्रिय आहे. उच्च तो होतो मकरेत, उच्च राश अंश येतात 28, नीच येतात कर्क, नीच भाग येतो 28. मूळ त्रिकोण रास त्याची मेष. एक पाद दृष्टी 3-10, द्विपाद 5-9. आता 4 आणि 8 या इतर ग्रहांच्या त्रिपाद दृष्टी आहे, मात्र मंगळाला इथे संपूर्ण दृष्टी देण्यात आलेली आहे 4 आणि 8 ला. आपल्याला ते माहितच आहे, म्हणजे अर्थात 4, 7, 8 ह्या मंगळाच्या संपूर्ण दृष्टी झाल्या. तत्व, तेज, दिशा, दक्षिण, स्थानबळ, दशम, काळबळ, मध्यान्न, वातादी दोष, पित्त आणि कफ, लिंग, पुरुष, मित्र, रवी, गुरु, चंद्र, समग्रह, शुक्र आणि शनी, शत्रुग्रह, बुध आणि राहू. हे झालं मंगळाचं. आता आपण बुध घेऊ. किंबहुना आता मी तुम्हाला होमवर्क देईल की हे सोपं आहे, असं जसं तुम्हाला लिहायचंय. आता आपण ज्या पद्धतीने सूर्य, चंद्र आणि मंगळाचा अभ्यास केला, तसं उद्या तुम्ही बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू. सिंपल, काही अडचण? 2 पर्याय मी वाचून दाखवू की तुम्ही होमवर्क कराल. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.